साथीदारासह नागरिकांना शिवीगाळ, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या संजय कुमार घुडके वय 36 वर्षे राहणार केशवनगर झोपडपट्टी मौलाली चौक दक्षिण सदर बाजार सोलापूर याला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय. संजय घोडके याच्या विरुद्ध या वर्षात अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1)(a)(b) अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपआयुक्त परिमंडळ विजय कबाडे यांना सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपआयुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून संजय घोडके यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरिता शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी तडीपार केलंय. त्यास तडीपार केल्यानंतर कर्नाटक राज्यात विजयपूर इथे सोडण्यात आलंय.